नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथे घर कोसळून दोघा चुलत बहिणींचा झाला दुर्दैवी मृत्यू. धुळे मणप्पाच्या सभागृहात झालेल्या विशेष महासभेत 275 कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास देण्यात आली मंजुरी. हिरे महाविद्यालयात घडलेल्या दोन्ही घटनांची चौकशी करण्याची महिला काँग्रेस कमिटीने केली मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेतू चालकांची ऑनलाईन अर्ज संदर्भात पार पडली कार्यशाळा. आणि शहरात आणि जिल्ह्यात सुरू असलेले बेकायदेशीर क्लासेस बंद करण्याची प्रोफेशनल टीचर असोसिएशनने केली मागणी. आता बातमीपत्र विस्ताराने. शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथे गुरुवारी पहाटे अचानक चार गाळ्याचे मातीच्या धावेचे लाकडी घर कोसळले. मातीखाली दबल्याने 19 आणि 15 वर्षीय दोन चुलत बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथे भटू भालचंद्र देशमुख हे भाड्याचे घर घेऊन राहत होते. गुरुवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास त्यांचे घर अचानक कोसळले. त्यात त्यांची 19 वर्षाची मुलगी रुपाली व 15 वर्षीय पुतणी जयश्री या दोघींचा दबून मृत्यू झाला, तर भटू वाणी आणि पत्नी निर्मलाबाई या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. दोघांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाणी हे शेतमजूर आहेत. मयत जयश्री हिची आई वारली असल्याने ती काकाकडे शिक्षण घेत होती. विशेष महासभा गुरुवारी घेण्यात आली. या सभेत महापालिकेच्या 275 कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच पाणी समस्या, नागरिकांचा विमा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. धुळे मणप्पाचे सन 2017-18 सुधारित व सन 2018-19 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजुरी देण्याच्या विषयाकरिता महानगरपालिकेची गुरुवारी विशेष महासभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर कल्पना महाले ह्या होत्या. यावेळी 275 कोटींचे सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. यावर चर्चा करताना नगरसेवक संजय गुजराती यांनी 11 गावांना प्रत्येकी 5.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व विकासासाठी नगरसेवकांना प्रत्येकी 50 लाखांच्या निधीची तरतूद करावी असे सांगितले. तर नगरसेविका माया परदेशी यांनी शहरात होणाऱ्या दूषित पाण्याची बाटली आयुक्तांना दिली. तर फिरोज लालाशेक यांनी अल्पसंख्याकांसाठी वेगवेगळ्या निधीची तरतूद करण्याची मागणी केली व मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांचा विमा काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. महीने 15 दिन के अंदर 4 दिन 5 दिन पानी बंद होता है और जहाँ भी तापी का पानी आता है वहाँ पर वो नगर निगम को तकलीफ होती है. आज 70% शहर के अंदर पानी नहीं है, नागरिक आवाज गिराव कर रहे हैं. तो बजट के अंदर तापी की पाइपलाइन भी लेना चाहिए और अक्कल पाए धर्म से अगर हमको पानी मिलता है तो कम से कम महीने के अंदर 20 से 25 लाख रुपये की लाइट की बचत होने वाली है. वो बरोबर नहीं, सिविल अस्पताल के अंदर मैं समझता दुनिया के इतने ज्यादा पेशेंट है और शासन जो है आज हॉस्पिटल की इतनी खराब कंडीशन है क्या वहां पर 10% दवाइयां भी नहीं है. और मैंने पेपर में पढ़ा था कि यहां पर बयान भी दिए जा रहे हैं. मेरा ये बोलना है कि यहां पर जो है हॉस्पिटल आना चाहिए. मैंने गाड़ी का सीजर के लिए प्रोसीजर करा था, एक्सटेंडिंग मंजूर हुई थी, मगर आज तक जो मंजूर होने के बाद में
इधर तो अपोजिट करने वाला है। स्टैंडिंग के अंदर मैंने मंजूरी दी है, लोगों के आदतों में इतना बड़ा धोखा है। आज जो हमारे शहर की स्कूल है उसके 46 लाख रुपए कुछ जो स्कूलों की दुरुस्ती के लिए बजट दिया जाता है, मगर एक भी स्कूल का काम होता नहीं। महानगर पालिका के स्कूल है, ये प्रशासन का ऐसी सोच है कि हर जगह शॉपिंग सेंटर बनना चाहिए और स्कूल बंद होना चाहिए। हिरे महाविद्यालयात गरजू रुग्णाला लागणाऱ्या रक्तासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली गेली, तसेच महिला रुग्णांच्या पतीकडून पाहिजे ती कामे करून घेण्यात आली, या दोन्ही घटनांची चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन महिला काँग्रेस कमिटीतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी देण्यात आले. हिरे महाविद्यालय व रुग्णालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एका रुग्णाला रक्ताची गरज होती, त्याच्या पत्नीकडे रक्तासाठी शरीर सुखाची मागणी करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत शिरपूर तालुक्यातील महिलेला रक्त लागणार होते, त्यासाठी महिलेचा पती सकाराम याच्याकडून साफसफाई व रुग्ण ने आण करण्याचे काम करून घेण्यात आले. या घटनांची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिला काँग्रेस कमिटीने केली असल्याने प्रभा परदेशी यांनी सांगितले. यावेळी गायत्री जयस्वाल, योगिता पवार, सुरेखा बडगुजर, नाजनींचे एक मालती गोळे, रेखा सोनवणे, रूपा त्रिवेदी, हेमलता सुरगे, प्रवीणा भावे आदी उपस्थित होते. आम्ही आज अशा आशयाचे निवेदन प्रशासनाला जिल्हा कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे की जे हिरे शासकीय रुग्णालयात जे एक दुर्दैवी प्रकार झालेला आहे की त्यांनी असं सांगितलं की एक गरीब महिला जेव्हा रक्ताची मागणी करते तर तिच्याकडे आमच्या कानावर असं आलं की तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली, तर आमची शासनाला अशी मागणी आहे की या महाराष्ट्र शासनाने हा मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र आणून ठेवला कुठे आहे आमचा, कारण की आमच्या महाराष्ट्रात आमच्या महिला सुरक्षित नसतील तर आम्ही करायचं काय. आणि एकीकडे ते सांगतात हम बेटी बचाएंगे बेटी पढाएंगे और फिर भी हर महिला को वहाँ पर तकलीफ होती. दूसरी बात मेरा गवर्नमेंट से ये बोलना है कि अभी जो हमने निवेदन दिया उसमें हमने ऐसे कहा कि वो उन्होंने बोला कि रक्त पुरवठा तुम्हाला आम्ही करू पण तुम्ही आम्हाला शरीर तुमचं प्रोव्हाइड करायला पाहिजे. तर अशा निर्लज्ज आणि मात चढलेल्या अधिकाऱ्याला तुम्ही सर्व निलंबित न करता त्याला बर्थप करावा, कारण की आणि त्या हिरे शासकीय महाविद्यालयावर जे लोकांचे दिवसेंदिवस हाल होतात तिथे गोरगरीब जनता एक खूप मोठी आशा घेऊन जाते की आमचे कामं इथे होतील. सर्वांजवळ एवढा मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध नसतो म्हणून आशेपोटी जनता तिथे जाते आणि तरी जनतेचे इतके चुकी इतके हाल होतात आणि पुन्हा त्याच्यानंतर महिलांचे हाल होतात, महिला उभ्या राहतात, औषध नसतात आणि सर्व जनतेकडून ही सरकार किंवा दुसरी सरकार जी पण असेल कर वगैरे सर्व वसुली करते मोठ्या प्रमाणात. आमची मागणी अशी आहे की अशा कर्मचाऱ्यांवर
त्याची सीआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि दुसरा त्याला निलंबित न करता त्याला बडतर्फ करावा एवढीच आमची मागणी आहे.